बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे आणि आता त्यांनी नवं वादग्रस्त वक्तव्य केलंय एका अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी अट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत गावामध्ये असे हल्ल्यांचे प्रकार जर पुन्हा झाले तर मी दहा हजारांची फौज आणतो शस्त्र आणतो आणि त्यांना आपण सरळ करू असं वादग्रस्त वक्तव्य केलंय संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले आणि बुलढाण्यामध्ये हा नेमका प्रकार काय घडलाय जाणून घेऊया मग त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर वर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वाघ कुटुंबावर एकोणीस जून ला हल्ला झाला होता अट्रॉसिटीचा धाक दाखवत चितोडा येथील गावगुंड पोत्या उर्फ रमेश यांनी गावामध्ये उच्छात वाढलाय आणि बुधवारी या चितोडा गावाला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या पार्श्वभूमीवर भेट दिली यावेळी या, या हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला आम्ही तुमच्या सोबत आहोत घाबरण्याची गरज नाही अशा शब्दामध्ये संजय गायकवाड यांनी धीर देखील दिला त्याचप्रमाणे बोलण्याच्या नादात मात्र संजय गायकवाड गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्यही केलं आणि त्यावरून आता नाराजी उमटू लागली आहे संजय गायकवाड यावेळी नेमकं काय म्हणाले आता इथं चे पदाधिकारी आहेत की सगळ्या मराठा समाज मी सगळ्यांना सांगतो आमच्या इकडे पण अशी काही गावं होती की ज्या गावामध्ये एखादा समाज कमी असतात त्याच्यावर अन्याय करायचे तुटून पडायचे मारामाऱ्या करायचे दंगली करायचे आमच्याकडे अशी बरीच गावं होती आम्ही आजूबाजूच्या पंचवीस गावच्या सगळ्या मर्द पोरांची टीम तयार केल्या गावगाव शाखा केला तुम्हाला सगळ्यांना माझं आव्हान की अशा प्रकारे जर कोणी आपल्यावर अन्याय करत असेल आजूबाजूला पंचवीस गावाची टीम तयार करा आणि ज्या दिवशी असं अन्याय होईल पंचवीस चे पंचवीस गाव तुटून पडा मग तो को कोणाची माज मस्ती या ठिकाणी शिल्लक राहते आणि जर भविष्यात पुन्हा हा प्रकार झाला तर मी स्वतः दहा हजाराची फौजबीन या ठिकाणी येईल आणि जे काय असे भांगडी करतील त्याला एका फटक्यात सरळ करेल आणि असं वाघवर अन्याय झाला दिवाळीवर झाला तिवारीवर झाला मग तो तिवारी मरद वाघ हे धान का हा आपल्यावर अटक होतोय असं करून सगळे संघटित राहा आणि सक्षमपणे उत्तर द्या या गुंड्यांची बदमाशांची कुठलाही जात धर्म नसतो ती त्यांची प्रवृत्ती असते आणि जो कायदा त्याला ठेसत थेसा, ठेसत नसेल तर ती थे आपण ठेसायला पाहिजे म्हणून शिवसेनेच्या मातोश्रीवरून मला निरोप आला की आपण लोंग गावकऱ्यांना धीर द्या वा कुटुंबाला धीर द्या म्हणून त्या ठिकाणी मी आलो आताच माझ्या मोबाईलवरून शंभूराजे देसाई आपले शिवसेनेचे गृहमंत्री त्यांनी डीवायस पी साहेबांची आणखी चर्चा केली डीवायस साहेबांनी चांगलं <laughs> कॉमेंट या ठिकाणी केलं बाकी आरोपी देखील ते अटक दे करणार आहे पण आता आपण अशा दुकांचं संघटन करा जेणेकरून अशी घटना भविष्यामध्ये आपल्याला पुन्हा होणार नाही आणि काय असेल सगळी ताकद मी द्यायला तयार आहे सगळ्याच प्रकारची तो काय विषय नाही असून सगळ्याच सगळ्या गोष्टी सक्षम येणे पण आता सगळे लोक हिमतीने काम घ्या ठीक आहे आणि अजिबात सहन करायचं नाही अन्य करायचं पण आणि विना करा कुणाला अन्य करायचं नाही कोणावर जातीन बोलायचं पण नाही पण जर कोणी अंगावर आला तर शिंगावरच घ्यायचा तर आपण पाहिलं की संजय गायकवाड यांनी बोलता बोलता हे जे वक्तव्य केलंय त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे आता अशा पद्धतीची अनेक वादग्रस्त वक्तव्य या यापूर्वी सुद्धा संजय गायकवाड यांनी केली आहेत उदाहरणार्थ कोरोनामध्ये मंदिरं बंद आहेत देव पण लॉक करण्यात आले आहेत तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाहीये त्यामुळे स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणून आता उपास तापास बंद करा आणि रोज चार अंडी खा एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटीन युक्त पदार्थ भरपूर खा असा सल्ला संजय गायकवाड यांनी दिला मात्र त्यांची सल्ल्यामुळे हिंदू समाज बांधवांच्या ज्या भावना आहेत त्या दुखावल्याचं म्हटलं गेलं संजय गायकवाड यांच्या विधानामुळे वारकर यांच्या आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचं त्यावेळी म्हणण्यात आलं आणि त्यानंतर अगदी संजय गायकवाड यांच्या इनोवा गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्याचा स्फोट घडवून आणण्याचा जो प्रयत्न आहे तो, तो सुद्धा झाला हे प्रकरण चांगलंच त्यावेळी गाजलं होतं आणि मोठ्या प्रमाणात त्यानंतर ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या ज्यामध्ये संजय गायकवाड यांनी अपशब्दांचा वापर केला होता आणि एकंदरच हे प्रकरण जे आहे ते टोकाला गेलं आणि यापूर्वी सुद्धा संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते होतं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतचा मला जर कोरोनाचे जंतू कुठे मिळाले तर ते मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी खूप दिवसांपूर्वी केलं होतं आणि त्याचे सुद्धा पडसाद अगदी तीव्र उमटले होते आणि आता पुन्हा एकदा बोलण्याच्या ओघामध्ये संजय गायकवाड यांचं आणखीन एक, एक वादग्रस्त वक्तव्य आलेलं आहे आता या सगळ्या मुद्द्यावरून तर पुन्हा एकदा तिथलं राजकारण काहीच पेटायला लागलंय सामाजिक पातळीवर यावर प्रतिक्रिया उमटायला लागल्यात आणि त्यामुळे आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे वेळोवेळी आपल्या काही विधानांच्या बाबत संजय गायकवाड यांनी दाखवलेली काफीलता आणि त्यामुळे त्यांच्यावर सातत्यानं होणारी टीका हे आता अगदी नेहमीच झालंय या प्रकरणामध्ये येत्या काळामध्ये नेमकं काय काय होत हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर